नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरबाड पोलीस व HSP पोलिसांकडून बेशिस्त वाहन पार्किंग चालकांवर कायदेशीर कारवाई। मुरबाड शहरात मुख्य बाजारपेठ परिसरात बेकायदेशीररित्या रस्त्यावर वाहन उभ्या करणाऱ्या व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर तसेच तीन हात नाका येथे मुख्य महामार्गावर संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाई मुरबाड पोलिसांनी केली आहे। आजच्या या पोलीस कारवाईचे सर्व व्यावसायिक व मुरबाडकर नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। मुख्य बाजारपेठ रोड पोलीस कारवाईमुळे आज पूर्ण मोकळा झाला आहे। पर्यायी पार्किंग व्यवस्था असताना देखील बेशिस्तपणा करून बाजारपेठेत रोडवर गाडी उभी करून जाणाऱ्या वाहन चालकांनी यापुढे न करता पार्किंगमध्ये गाडी पार्क करावी व बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी असे पोलिसांनी यावेळी सूचित केले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे रिपोर्टर संजय बोरगे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी।